आलोय आणि आपण बघत आहोत पादेस फिटनेस. हे आहे वेज वेट लॉस मील नंबर 3. तर हे आहे आपलं लंच मील. तर हे लंच मील तयार करण्यासाठी आपल्याला काय काय इन्ग्रेडियंट हवे तर चला या बघूया आपण. तर सर्वात प्रथम सोयाबीन 50 ग्रॅम, त्यानंतरून राईस 1/2 कप, त्यानंतरून कांदा 1/2 कांदा घेऊया, त्यानंतरून थोडी पत्ताकोबी, त्यानंतरून शिमला मिर्च, त्यानंतरून 1/2 टमॅटो, थोडं लसूण, त्यानंतरून चवीनुसार थोडं मीठ आणि त्यानुसार दालचिनी. पॅनला गरम करून घेऊया. नॉर्मल पॅन गरम करू, त्यानंतर मीडियम गॅस करायची आहे. जास्त हाय हीटवरती आपण त्याला करणार नाही आहे. सोयाबीन चंद जो आहे ऑलरेडी कुक्ड आहे, राईस हा पण ऑलरेडी मी कुक्ड केलेला आहे. हे आपल्याला रेडी करून घ्यायचं आहे. त्यानंतर आपला पॅन जसा गरम होईल त्यानंतर सर्वात प्रथम आपण थोडा कांदा घालूया. थोडा कांदा आपण भाजून घेऊ. त्याला खूप नाही भाजायचं आहे, त्याला आपण थोडा कच्चाच ठेवणार आहे. त्यानंतर नेक्स्ट आपण त्यात टोमॅटो घालणार आहे. त्यानंतर पत्ताकोबी, त्यानंतर शिमला मिर्च, त्याला आपण नॉर्मल गरम करून घेऊया. कुठलाही कुठल्याही प्रकारे कुक करायचं नाहीये, नॉर्मल याला हीट देणार आहोत आपण. त्यानंतर ऑलरेडी सोयाबीन जे आहे मी कुक केलेली आहे, गरम पाण्यात मी बॉईल केलेला आहे तिला. त्यानंतर भात 1/2 कप भात घेऊ आणि थोडस मीठ घालणार आहोत. मित्रांनो मिठाचा कमी वापर करा. त्यानंतर 4 ते 5 पाकळ्या आपण लसूण घेणार आहोत. लसूण पण इथं आपण कच्चा ठेवणार आहोत, तर जेणेकरून त्याचे न्यूट्रिशन जे आहे संपणार नाहीये आणि त्याचे आपल्याला फायदे होतील. त्या हिशोबाने लसूण, त्यानंतर इथं दालचिनी, इथं दालचिनीचा यूज करतोय. मित्रांनो ह्या मील मध्ये आपण कुठेही तेलाचा यूज नाही करत आहे, तेलाचा वापर याच्यासाठी नाही करत आहे. बॅड ऑइल तुम्ही वापरू शकता, ऑलिव्ह ऑइल. आणि यात तुम्ही तुम्हाला हवी असेल तर हळद पण टाकू शकतात, नॉर्मल हळद. ऑलरेडी सोयाबीन कुक आहे आपली, राईस कुक आहे, त्याला आपण गरम करून घेणार आहोत. आणि मित्रांनो नॉनस्टिक कढईचा इथे यूज करतोय मी, तर हे लक्षात ठेवा. हे सर्व मिक्स झाल्यानंतर 2 मिनिटं त्याला मी त्याच्यावरती झाकण ठेवणार आहे आणि गॅस बंद केल्यानंतर त्याला कमीत कमी 2 मिनिटं झाकून ठेवायचं आहे. तर मित्रांनो इथं मील नंबर 3 लंच आपलं रेडी झालेलं आहे आणि त्याच्यासोबत सलाड, गाजर, काकडी आणि बीटरूट त्याला यूज करणार आहोत. तुम्ही तर टमॅटो सॉसचा पण यूज करू शकतात. आता भरपूर लोक बोलतात की व्हाईट राईस वेट लॉसला नाही खाल्लं पाहिजे, ब्राऊन राईस खाल्लं पाहिजे. मित्रांनो व्हाईट राईस काय व्हाईट नाही आहे, व्हाईट राईस पण चांगला आहे. व्हाईट राईस आणि ब्राऊन राईसमध्ये फरक इतकाच आहे की व्हाईट राईसचं जे आहे फायबर हे काढून टाकलेलं असतं आणि
ब्राउन राईसचं फायबर यांनी कवर तसंच त्याला असतं म्हणजे लोक म्हणतात की ब्राऊन राईस खा व्हाईट राईस खाऊ नका, पण इथं व्हाईट राईसचा यूज करतो आपण कमीत कमी पैशामध्ये माझ्या मित्रांना जे हॉस्टेलला आहे जे कॉलेजमध्ये त्यांनी परवडेल असा डायट मी बनवतोय त्यासाठी इथं व्हाईट राईसचा यूज करतोय. याचे जे फायबरची कमतरता आहे त्याची ती आपण इकडनं भरून काढतोय, त्याच्याबरोबर सलाड यूज करतोय, जे याचं फायबर कमी झालेलं आहे ते आपण इकडनं रिकवर करणार आहे. आणि हे मील नंबर 3 लंच हेल्दी मील आपलं रेडी झालेलं आहे वेज. तर मित्रांनो चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंट बॉक्समध्ये जाऊन कमेंट जरूर करा तुम्हाला कशाबद्दल व्हिडिओ हवी आहे तो प्लीज मला तुम्ही कमेंट करून कळवा का, जेणेकरून मी नेक्स्ट व्हिडिओ तुमच्यासाठी बनवेल.